जळगाव जामोद तालुक्यातील बहुतांश सर्व ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक हे नियुक्तीच्या ठिकाणी मुख्यालयात राहत नसल्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. सरकारी योजना सुलभतेने व गतिमान पद्धतीने राबवण्यासाठी ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक यांनी नियुक्तीच्या ठिकाणी मुक्कामी राहायला पाहिजे. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना, दुष्काळी अनुदानाचे वाटप यांची माहिती संकलित करणे आणि त्या माहितीच्या आधारे संबंधितांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका मंडळ अधिकारी, तलाठी ग्रामसेवक हे अधिकारी बजावत असतात. पीक कर्जासाठी सुद्धा शेतकऱ्यांना कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागते. संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्यांच्या नियुक्तींच्या ठिकाणी मुख्यालयी थांबून आवश्यक ती माहिती संकलित करून जिल्हा प्रशासनाला कळविणे गरजेचे असते. परंतु जळगाव जामोद तालुक्यातील बहुतांश अधिकारी व कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणी राहत नसल्यामुळे प्रशासनाला सरकारी योजना सुलभतेने व गतिमान पद्धतीने राबविताना अडचणी येत आहेत. लाभार्थ्यांची माहिती संकलित करण्यातच वेळ जातो, त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना व लाभार्थ्यांना वेळेवर लाभ मिळत नाही. शेतकऱ्यांना लाभ मिळावा व त्यांचे काम वेळेवर व्हावे यासाठी मंडळ अधिकारी, तलाठी ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांनी नियुक्तीच्या ठिकाणी राहायला पाहिजे. त्यांची नियुक्तीच त्या निकषासह झालेली असते, परंतु अनेक अधिकारीच मुख्यालयात राहत नसल्यामुळे कर्मचारी त्यांच्यावर त्यांचा वचक राहिला नाही. त्यांचा फटका मात्र सर्वसामान्य माणसांसह शेतकऱ्यांना बसत आहेत. याकडे मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी साफ दुर्लक्ष केले आहे. आता तरी याकडे जामोद येथील तसेच जळगाव जामोद तालुक्यातील कर्मचाऱ्यांना मुख्यालय राहण्याची सक्ती करावी अशी मागणी जामोद येथील अनेक शेतकऱ्यांनी केली आहे. MCN न्यूज करिता आकाश उमाळे, जामोद.